आणि आता एक राजकीय बातमी आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये संघर्ष तीव्र झालाय. कोरोना काळात गिरीश महाजन कुणालाच उपलब्ध नव्हते अशी टीका खडसेंनी केली आहे, तर खडसेंनाही महाजनांनी तिखट भाषेत उत्तर दिलंय. खडसे महाजनांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. एकनाथ खडसेंचा महाजनांना टोला. गिरीश महाजनांचा खडसेंवर पलटवार. जीएम हॉस्पिटलला डेड बॉडी पडलेली आहे, पैशा विना थांबवलेलं आहे, पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, इंजेक्शन मिळत नाही आहे, वगैरे वगैरे जे काही असेल नसेल. आणि त्याच कालखंडामध्ये गिरीश भाऊ एक महिनाभर पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत होते, इकडे मुडदेचे मुडदे पडत होते आणि तिकडे भाऊ प्रचाराला जात होते. जळगावात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. गिरीश महाजन सध्या कार्यकर्त्यांचे फोन उचलत नाहीत असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला होता. त्यावर खडसे राष्ट्रवादीत गेले पण अजून आमदार झाले नाहीत अशी कोपरखळी गिरीश महाजनांनी लगावली होती. किती वैफल्यग्रस्त झालेले आहेत खडसे साहेब यावर आपल्या लक्षात येईल. म्हणजे मला कळत नाही, सत्तरी तुम्ही ओलांडलेली आहे, एवढ्या व्याधीने तुम्ही ग्रस्त आहात, राजकीयदृष्ट्या एवढी त्याची क्षिती झालेली आहे. म्हणजे सगळ्या या वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये मला वाटतं त्यांचं मानसिक संतुलन सध्या खराब झालेलं मला दिसतंय, तसं दिसतंय. कारण एकदम मुख्यमंत्र्याच्या लाईनीमध्ये उभा असलेला माणूस आता आमदारी त्यांना कोणी करत नाही. गिरीश महाजनांच्या टीकेनंतर शांत बसतील ते एकनाथ खडसे कसले? त्यांनीही गिरीश महाजनांना जुन्या घटनांची उजळणी करवून दिली. माझा दोष एवढाच आहे की मी कुणाचे पाय चाटले नाही, कुणाची हांजी हांजी केली नाही, ती मला सवय पण नाही आहे. पण या ठिकाणी अनेकांना आपण घडवतो, अनेक लोक प्रामाणिक राहतात, काही लोक त्या ठिकाणी गद्दारी करतात, अशा स्वरूपाचा त्या प्रसंग जीवनामध्ये घडत राहतात. त्यामुळे असा काही विषय नाही आहे की मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणं गैरथोडीच आहे. अरे मी तर मुख्यमंत्रीपदाच्या पदापर्यंत गेलो, तुम्ही तर तिथपर्यंत जाऊ शकले नाही, हांजी हांजी करून तुम्हाला मिळालेत पद. खडसे महाजन भाजपमध्ये एकत्र असतानाही त्यांच्यात फारसं सख्य नव्हतं. आता खडसे राष्ट्रवादीत गेलेत त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आगामी काळात हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगावहून संजय महाजनसह अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक.